आंबा पोळी फणस पोळी अवेलेबल आहे इथे. जाई सुटली लगेच. अफोर्डेबल प्राइस आहे इथे. काका काय काय आहे हे थोडी माहिती द्या आम्हाला. उकडे तांदूळ, शेंगदाणे गावचे बुंदी लाडू, अच्छा वडे पीठ, हे कोंबडी वड्याचं पीठ, वडे पीठ, हां काजू आहे मालवणी, हां कुळीत पीठ, कोकम कुळीत पीठ कसं आहे, काजूगर 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 दाखवा. म्हणजे हे काय सुकवलेले सुकवलेले काजू आहेत का हे? सुकवलेले. अच्छा भाजी करतात ना ह्याची? ते ना आहेत उपलब्ध तुमच्याकडे? अच्छा कसे पाव किलो हे? 40 रुपये. 40 रुपयाचे का? प्रत्येकाची प्राईस वेगवेगळी. अच्छा हे बघा इकडे सगळे कोकणी मसाले, उकडी तांदूळ आहेत, काजू आहेत, हे बघा जायफळ गरम मसाले आहेत. तर हे बघा त्यांच्या दुकानाचं बॅनर आहे आणि फोन नंबर पण आहे, तर कोणाला हवं असेल तर संपर्क करा याच्यावर. कुठे असतं हे दुकान? अच्छा डोंबिवली. हे बघा सुरण, हा आणि स्पेशली नारळ. नारळ, अच्छा नारळ माझ्याकडे हमेशा. अच्छा ह्याची काय प्राईस आहे? सुरण कसा? 80 रुपये किलो. 80 रुपये किलो, ठीक आहे. फ्रेंड्स हे बघा इकडे सगळं खाण्याचे पदार्थ आहेत. हे कसे पॉकेट्स आहेत? 1/2 किलो 200 ग्रॅमचे आहेत. कोणत्याही 45 ला आहेत. काय काय आहेत? शेवेचे लाडू आहेत. अच्छा सगळे होममेड आहेत की? सगळे होममेड आहेत. हे काय आहे? लसूण चटणी. मच्छी फ्रायचा मसाला, डायरेक्ट मच्छी फ्राय करायची का ह्याच्यात? अच्छा हे कोकम मगळ असेल ना हे? ही कशी बॉटल एक? 120. हे काय आहेत ही मसाले सांग जरा. अच्छा लाल चिकन मटन दोन्हींना. हे काय कशासाठी यूज करतात? हे पिठी करतात. पिठी पिठी करतात नॉर्मल. आणि हे? अच्छा कसे 1/2 किलो प्राइस प्रत्येकाची? 200 रुपये पाव आहे. हा गरम मसाला, थंडे मसाला 175 रुपये पाव, कुल स्पीड 60 रुपये पाव. तुमचं दुकान कुठे आहे मॅडम? नाव सांगा ना तुमचं. सिंधुदुर्ग मसाला सेंटर. कुठे आहे दुकान? सकाळ पब्लिक टेम. अच्छा टायमिंग काय असतं तिथे? सकाळी 10 ते 2 आहे, संध्याकाळी 6 ते 2. हे बघा हे आणि पॅम्पलेट दिला आहे आपल्याला. हे बघा हे ॲड्रेस आहे आणि फोन नंबर पण आहे. सगळे घरी बनवता तुम्ही? ऑर्डर पण घेता? मसाले आधी ऑर्डर दिली तर ती पण घेता? ओके हे बघा आहे परब बंधू यांचे सिंधुदुर्ग मसाला सेंटर आहे. सगळे कोकणी मसाले आहेत. सगळे अख्खे गरम मसाले आहेत इथे. मावशी थोडी माहिती द्या ना आम्हाला मसाल्यांची. त्रिफळ आहेत मच्छीमध्ये? त्रिफळ आहेत का? ही मच्छीमध्ये टाकतात का? वाटणात यूज करतात? काय करतात? वाटणामध्ये यूज करतात. अच्छा हे मसाले? काश्मीरी मसाला आहे, काश्मीरी मिरची पावडर. सगळे घरी बनवलेले आहेत? सगळे. आणि ऑर्डर घेता तुम्ही मसाल्यांची? होम डिलेव्हरी वगैरे आहे? सांगा जरा मसाले कसे 1/2 किलो 1/2 किलो काय प्राइस आहे? 175 रुपये काश्मीरी पाव आहे. अच्छा गाठी मसाला आहे 800 रुपये किलो आहे. हा पेशन मालवणी मसाला, हा 800 रुपये किलो आहे. गरम मसाला 1000 रुपये किलो आहे. हा मच्छी मसाला आहे 700 रुपये किलो आहे. हा त्याच्यानंतर ही लाल तिखट आहे 700 रुपये किलो. ही हळद वगैरे सगळं तुम्ही घरी? हो हो सगळं सेम हळद आहे आमची. अच्छा वरती बनवतो. अच्छा कोपरला स्टेशन नाव तर डोक आहे. दुकान कुठे तुमचं? कोपर स्टेशन. कोपर स्टेशनला. हा कॉन्टॅक्ट नंबर का तुमचा? हो हा कॉन्टॅक्ट. हे बघा भरत सुर्वे भगवती मसाले मार्ट. अच्छा हे कार्ड आहे त्यांचं. हे काय? पोहे. अच्छा अच्छा चहा मध्ये खातात ते? कुळीत आहे का हे? अच्छा उकडे तांदूळ आणि कोकम. कोकम हा कशात यूज करतात मोस्ट ऑफ? जेवणाला. म्हणजे वाटणामध्ये? लोक ज्यांना तिखट नको ते लोक खातात.
दादा काय काय आपल्याकडे माहिती द्या जरा थोडीशी, कसला स्टॉल आहे हा? हा मालवणी सगळे जे लाडूचे प्रकार आहेत, लाडूंचे प्रकार, अच्छा काय काय अजून, हे काय? हे मालवणी बंगाली खाजा आहे, दाखवा जरा कसा, पाव किलो अर्धा किलो कशी प्राइस आहे? पाकिट आहे ते 50 रुपये. हे बघा बंगाली खाजा आहे फ्रेंड्स, 50 रुपयाला एक पॉकेट मालवणी खाजा आहे. आणि ते बॉटल्स सरबत आहे, फुटू सरबत आहे. अच्छा हा कसा पाण्यात प्यायचा, पाण्यात दुधात कसा? पाण्यातून घ्यायचा का? कोकम सरबत आहे. अच्छा हे सगळे होममेड घरी बनवलेले सगळे आहेत पदार्थ कंपनीचे? हे सगळे घरगुती श्रुती लाडू उद्योग. हे बघा फ्रेंड्स, हे बघा यांचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे याच्यावर, त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हवं असेल तर. तुम्ही ऑर्डर वगैरे घेता लाडूची? म्हणजे आधी होम डिलिव्हरी वगैरे आहे? होम डिलिव्हरी म्हणजे मी, माझा धंदा आहे गावामध्ये. अच्छा मुंबईला पाठवायचं असेल तर पाठवू, पाठवू शकता. पण इथे कुठे तुमचं आहे दुकान? आहे आमचा मुलगा राहतो दुर्गा माऊली. अच्छा दुर्गा माऊली. हे बघा इथे कॉन्टॅक्ट करा तुम्ही जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल हवं असेल तर. जास्त या महोत्सवमध्ये मसाले भरपूर अवेलेबल आहेत, कोकणी मसाले आणि कोकणी पदार्थ तर तुम्ही बघू शकता. हे बघा चटण्या आहेत, शेंगदाणा चटणी कशी पाव किलो? हा 125 रुपये किलो, पाव किलो. हे बघा शेंगदाणा चटणी आहे, तीळ चटणी आहे, लसूण चटणी आहे आणि बाकी सगळे मसाले आहेत. इथे पोहे हमखास आहेत प्रत्येक स्टॉलवर, कोकम आहे भरपूर प्रमाणामध्ये, कुळीत आहे, तांदूळ आहेत आणि सिरप आहेत सगळे, सरबत वगैरे आहेत. आणि खाजा आपण आत्ताच बघितला तर हा पण भरपूर स्टोर्सवर अवेलेबल आहे. हे सगळं होममेड आहे मॅडम. हे बघा हे काय आहे? अच्छा हे कशासाठी यूज करतात? नॉर्मल खाण्यासाठी. अच्छा हे गोड कोकम आहे फ्रेंड्स. कितीला आहे हा डब्बा? 60 रुपयाला. आणि हे आंबा पोळी. अच्छा हे बघा फ्रेंड्स आंबा पोळी, फणस पोळी अवेलेबल आहे इथे. किती दिवसांपर्यंत आहे हा महोत्सव? अजून 8 दिवस आहे. तर कोणाला यायचं असेल तर फ्रेंड्स या इथे, व्यवस्थित आहे सगळं, कोकणी सगळ्या कोकणी पदार्थ अवेलेबल आहेत. आलेलो आहोत लेडीजचे सगळे ऑर्नामेंट्स, मंगळसूत्र वगैरे खूप छान कलेक्शन आहे इथे. चेन्स आहेत, मंगळसूत्र आहेत. मॅडम थोडी माहिती द्या आम्हाला, मंगळसूत्र कसे आहेत? हा अच्छा हा. हे बघा फ्रेंड्स हे बघा किती चांगले, 100 वाले. हे बघा भरपूर व्हरायटी आहे, ऑक्साईड पण आहेत का? हे बघा फ्रेंड्स. अच्छा अच्छा हे बघा चोकर वगैरे आहेत. तर या आवर्जून इथे कोणाला जर घ्यायचे असतील तर खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे. काय तुमचं नाव सांगा? अच्छा हे बघा भरपूर कलेक्शन, भरपूर व्हरायटी आहे मंगळसूत्रांची. तर इथे नक्की या, इथे भेट द्या. हे बघा हे बांगड्या आहेत, त्या सेट कसे हे 100 रुपयाला फ्रेंड्स, फक्त 100 रुपयाला. तर नक्की या इथे. हे बघा भरपूर सुंदर कलेक्शन आहे. हे बघा असे लाईनीमध्ये सगळे स्टॉल्स लावलेले आहेत आणि सुटसुटीत आणि मोकळी जागा आहे, जास्त गर्दी नाही काही नाही. तर आता नेक्स्ट स्टॉलकडे आलेलो आहोत आपण. तर इथे सगळे हे पदार्थ आहेत, लाडू आहेत, चिवडा आहे आणि मसाले प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल मिळतील. हे बघा भरपूर मसाले आहेत, कोकण मार्ट. लोणचे आहेत, लोणचे आहेत ना ते का सिरप आहेत? लोणचे आहेत ना? हे बघा ते सिरप आहेत, लोणचे आहेत. हे काय? चिंच काही डायरेक्ट कसा हा चिंच गोळा? 50 रुपयाला फ्रेंड चिंच गोळा. हे आंबा पोळी ना? खोबऱ्यावडी आहे का? हे बघा फ्रेंड्स खोबऱ्यावडी आहे, काजू
काजू आहेत, म्हणजे जे कोकणी सगळे पदार्थ इथे अवेलेबल आहेत. हे काय आहे? हे अच्छा ताकातल्या मिरच्या. हे बघा फ्रेंड्स, सांगी मिरची. अच्छा हे बघा, हे ह्याची भाजी बनवतात ना, सांडगे ना. हे बघा फ्रेंड्स, सांडगे आहेत. अच्छा भरपूर व्हरायटी आहे फ्रेंड्स. तर कोण कोकणी जो पदार्थ मिस करत असतील भरपूर इथे येऊन, तर त्यांनी आवर्जून इथे या. भरपूर प्रकारचे आहेत इथे मसाले आणि कोकणी जे काय खातो आपण पदार्थ ते भरपूर आहेत. हे बघा, हे यांच्या दुकानाचं नाव आहे आणि हा त्यांचा ॲड्रेस आहे, संजय गावडे. आपण आलो आहोत नेक्स्ट स्टॉलवर, तर इथे भरपूर प्रकारचे लोणचे अवेलेबल आहेत. कसे पाव किलो काका? 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये. अच्छा म्हणजे त्याच्या प्रकारानुसार. हा कसा? 80 रुपये पाव किलो. पाव किलो गोड 80 रुपये पाव. अच्छा हे बघा फ्रेंड्स, पेटीएम पण आहे इथे, पे करू शकता तुम्ही. अजून 8 दिवस आहे ना हे महोत्सव, 1 तारीख लास्ट आहे फ्रेंड्स. तर कोणाला यायचं असेल आवर्जून या इथे. चिनार मैदानामध्ये आहे आणि व्यवस्थित सुटसुटीत जागा आहे, मोकळी जागा आहे. हा कसला गोड लोणचं आहे ना? अच्छा हे बघा, भरपूर व्हरायटी आहे, तर या आवर्जून इथे. नेक्स्ट स्टॉलवर आलेलो आहोत. हे बघा, खेळण्यांची दुकानं आहेत, सगळी खेळणी अवेलेबल आहेत वेगवेगळी लहान मुलांना. बलून्स आहेत, सेट आहे, फ्रूट सेट. हे बघा, जरा कमी नाही. तर हे बघा फ्रेंड्स, इथे सगळ्या चटण्या अवेलेबल आहेत, मसाले आहेत, मालवणी मसाला आहे. कसे पाव किलो, अर्धा किलो, काय प्राइस आहे? 100 रुपये पाव आहे. चटण्या 100 रुपये पाव. मसाला, मच्छी मसाला 150 रुपये पाव आहे. पाव 80 पाव. अच्छा मालवणी 100 रुपये पाव. अच्छा आणि प्रत्येक स्टॉलवर फ्रेंड्स कोकम आहे, कोकम आणि पोहे. मलाई कुल्फी पण आहे अवेलेबल, फक्त 10 रुपयाला चायनीज भेळ. हे बघा हॉटेल स्नेही. हे बघा, इथे बनवत आहेत ताई, ते सगळं त्यांनी साहित्य ठेवलेलं आहे. फक्त 10 रुपयाला भेळ आहे, चायनीज भेळ. तर या आवर्जून इथे खायला भरपूर व्हरायटीज आहेत आणि अफोर्डेबल आहे, प्रत्येकाला आरामात खाऊ शकतात. तर या इथे नक्की. ते काय? हे कशी प्राईज यांची? 15-15. वडापाव, कांदा भजी 10-5 रुपये. हां आणि भजी दोन्ही 25-25 रुपये. अच्छा 25 रुपये प्लेट भजी. रिझनेबल रेट आहे. हो या इथे नक्की या. बघा हे मंचुरियन आहेत ताई, कशी प्लेट मंचुरियन? 30 रुपये प्लेट आहे फ्रेंड. आणि किती बोलले? 50 रुपये प्लेट आहे. त्याची प्राइस काय? 50 रुपये प्लेट. कोणतेही नूडल्स, कोणते पण नूडल्स 50 रुपये. हे बघा प्राइस, नूडल्स 50, पन्नास. भरपूर रिझनेबल आहे फ्रेंड्स, नक्की या. दाबेलीची प्राइस काय? 20 रुपयाला. तर फ्रेंड्स व्यवस्थित अफोर्डेबल प्राइस लावलेली आहे इथे स्टॉलवर. तर कोणी इथे भेट दिली तर नक्की या इथे घ्यायला. सर तुमचं नाव सांगा. अच्छा तर हा बघा, हा यांचा स्टॉल आहे, समर्थ कृपा कुडाळ. तर या इथे नक्की तुम्ही. हे बघा तिथे गरम व्यवस्थित करताय तिथे आणि स्वच्छता पण व्यवस्थित आहे. तर या नक्की इथे. तर फ्रेंड्स हे बघा, पिझ्झा, बर्गर, मोमोज यांचा स्टॉल आहे इथे. तर हे बघा, इथे पिझ्झा बनवत आहेत आता. हे बघा
स्पायरल्स आहेत, पोटॅटो स्पायरल्स आहेत, मोमोज पण आहे तुमच्याकडे. पिझ्झा कसा? 60 रुपये स्टार्टिंग आहे. अच्छा, आणि मोमोज कशी प्लेट? 70 रुपये. हां, 90 रुपये. आणि पोटॅटो स्पायरल? 80 रुपये. अच्छा, फ्लेवर आहेत 7 फ्लेवर्स आहेत फ्रेंड्स. बघा, तर या नक्की इथे भरपूर वेगवेगळे युनिक फ्लेवर्स आहेत, तर नक्की यांच्या स्टॉलला भेट द्या. आणि व्यवस्थित अफोर्डेबल आहेत. हे बघा, इथे बनवत आहेत, बर्गर आहे, पिझ्झा आहे. कोणती गुळाची साखरेची दोन्ही आहेत का? दाखवा जरा. एक कशी? पाव किलो, अर्धा किलो, कसं? हो हो, ही कुठली गुळाची आहे की साखरेची? गुळाची. एकदम प्युअर आहे, बिलकुल मिलावट नाहीये, खूप सुंदर आहे फ्रेंड. तर एक पाव किलोचा डब्बा कसा? 120 रुपये. आणि हा? अच्छा, त्यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगा ना. हा बघा, हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर. तुमचं दुकान कुठे आहे डोंबिवलीत? डोंबिवलीत दुकान कुठे आहे? ऐरोलीमध्ये आहे. अच्छा, तर तुम्ही ऑर्डर घेता का आधी? होममेड डिलेवरी करता तुम्ही, होम डिलेवरी? तर नक्की यांना ऑर्डर द्या तुम्ही. हे बघा, यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. काय आहे? नळ्या. कसला फ्लेवर आहे? नाचणीच्या. हे बघा फ्रेंड्स, नाचणीच्या नळ्या आहेत, म्हणजे फ्राय करायच्या घरी. हे बघा, कितीला हा पॉकेट? 100 रुपयाला. म्हणजे ज्यांना शुगर, डायबिटीज अशी लोक हे खाऊ शकतात. हे खूप वेगळं आणि युनिक आहे फ्रेंड्स. तर या इथे भेट द्या आणि नक्की घ्या. आणि व्यवस्थित अफोर्डेबल प्राईज आहे इथे. काय आहे? कोब्याची वडी. अच्छा, कशी किती पॉकेट आहे? कसं पॉकेट? 20 रुपयाला फ्रेंड्स. हे बघा, हे बघा, आणि खूप व्यवस्थित अफोर्डेबल आहे. होममेड आहे, घरी बनवलेला तुम्ही आहेत. ऑर्डर घेता तुम्ही मॅडम? हे बघा, यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे स्वाती किचन. तर या एकदा बिर्याणी. अच्छा, बिर्याणी पण आहे. बिर्याणी पण आहे, दाखवा आम्हाला थोडं. हे बघा, बिर्याणीची ऑर्डर पण घेतात. बिर्याणीची ऑर्डर बड्डे वगैरे असेल तर. हे बघा फ्रेंड्स, खूप सुंदर स्मेल सुटलेला आहे इथे. हे बघा, इथे बिर्याणी बनवट ठेवलेली आहे. ही कोणती आहे? व्हेज बिर्याणी आणि नॉनव्हेज बिर्याणी दोन्ही बनवतात. तर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर. हे बघा फ्रेंड्स, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ऑर्डर देऊ शकता तुम्ही काही इव्हेंट असेल तर. एकदा ट्राय करून नक्की बघा आणि यांना सपोर्ट करा भरपूर. हे बघा, या मॅडम आहेत. तर आपण नेक्स्ट कॉर्नरला आलोय आहे. पापड मसाला. मसाला पापड कसा? 50 एक. पापडची साईज बघा फ्रेंड्स, केवढी मोठी आहे. आणि इथे त्यांनी सगळी कटिंग करून ठेवलेले आहेत व्हेजिटेबल्स आणि शेव. मग ते ज्यांना लागेल तसं ते बनवून देतात. 50 रुपयाला म्हणजे व्यवस्थित अफोर्डेबल आहे. तर येऊन इथे नक्की ट्राय करा. हे बघा, हे दादा असतात इथे. मॅडम, हे कसलं कॉर्नर आहे? काय आहे? बिर्याणी. काय काय आम्हाला दाखवा ना जरा. तर इथे फ्रेश मच्छी पण फ्राय करून देत आहेत फ्रेंड्स. हे बघा, कोंबडी वडे, थाळीची पूर्ण, फिश थाळी, चिकन मसाला, काळा वाटाण्याची उसळ, घावणे, सोलकढी, सगळ्याची प्राईस दिलेली आहे आणि व्यवस्थित अफोर्डेबल आहे. तर इथे नक्की तुम्ही भेट द्या एकदा. हे बघा, चिकन बिर्याणी पण आहे. हे बघा, आगरी तडका. तर मावशी ते घावणे बनवत आहेत गरम गरम. आणि हे कशासोबत? वाटाण्याच्या आमटीसोबत देता ना चटणी. आणि कशी प्लेट? हे बघा, मुगाचे भजी, चटणी आणि वाटाण्याची आमटी. तर कशी प्लेट ही? एक 30 रुपीजला फक्त. किती घावणे येतात त्याच्यात? दोन घावणे. तर व्यवस्थित अफोर्डेबल आहे फ्रेंड्स. तर तुम्ही नक्की ते भेट द्या. आपण बघूया मावशी एक घावणा कसा बनवत आहेत ते. घावण्याचं तयार करतायत पॅन. तेल लावून घेतलंय. ह्याला भिडाचा तवा म्हणतात. आणि घावणे ह्याच्यावरच व्यवस्थित परफेक्ट होतात. तर आता हे बघा, ह्याची कन्सिस्टन्सी बघा अशी आहे. पातळ करायची. आणि तांदळाचं पीठ. हा, आणि डायरेक्ट पीठ घेतलं. हो, डायरेक्ट पीठ घेऊन पाणी.
जाऊन व्यवस्थित तापलेला पाहिजे मेन, तर घावणे चांगले येतात. जाळी सुटली लगेच. हे बघा इकडे सगळे खाण्याचे पदार्थ आहेत. हे कसे पॉकेट्स आहेत? पाव किलो 200 ग्रॅमचे आहेत. कोणत्याही 45 ला आहेत. काय काय आहे? शेवेचे लाडू आहे. अच्छा, सगळे होममेड आहेत की? सगळे होममेड आहेत. हे काय आहे? लसूण चटणी. मच्छी फ्रायचा मसाला, डायरेक्ट मच्छी फ्राय करायची का ह्याच्यात? अच्छा, हे कोकम मगळ असेल ना. हे ही कशी बॉटल आहे? 120. हे काय ती मसाले सांग जरा. अच्छा, लाल चिकन मटन दोन्हींना. हे काय कशासाठी यूज करतात? हे पिठी करतात. पिठी पिठी करतात नॉर्मल. आणि हे? अच्छा, कसे पाव किलो प्राइस प्रत्येकाची? 200 रुपये पाव आहे. हा, गरम मसाला, संडे मसाला 175 रुपये पाव. तुमचं दुकान कुठे आहे मॅडम? नाव सांगा ना तुमचं. सिंधुदुर्ग मसाला सेंटर. कुठे आहे दुकान? अच्छा, टायमिंग काय असतं तिथे? सकाळी 10 ते 2 आहे, संध्याकाळी 6 ते 2. हे बघा, हे आणि पॅम्पलेट दिला आहे आपल्याला. हे बघा, हे ॲड्रेस आहे आणि फोन नंबर पण आहे. सगळे घरी बनवता तुम्ही? ऑर्डर पण घेता मसाले? आधी ऑर्डर दिली तर ती पण घेता? ओके. हे बघा, हे परब बंधू यांचे सिंधुदुर्ग मसाला सेंटर आहे. सगळे कोकणी मसाले आहेत.